हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 19 मे रोजीपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, मझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने 14 मे रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर राईट आन्सर आहे 250वा स्थापना दिवस साजरा केला आहे. तर लक्षात घ्या, 250 वर्षांच्या वर्षाचा गौरव करण्यासाठी 250 रुपयांच्या स्मरणार्थी नाणे जारी करण्यात आले. मुंबईस्थित MDLची सुरुवात 1774 एक लहान ड्राय डॉक म्हणून झाली. 2006 त्याला मिनिरत्न एक दर्जा देण्यात आला. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राईट आन्सर आहे कपिल सिब्बल यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिब्बल यांना 2350 1066 मते मिळाली. याआधीही कपिल सिब्बल 2001 ते 2002 या दरम्यान सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी 1995 ते 1996 आणि 1997 ते 1998 दरम्यान SCBAचे अध्यक्ष म्हणून काम बघितलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, कोणत्या देशाने जगातील पहिले हायस्पीड 6G प्रोटोटाईप डिव्हाइस लॉन्च केले? तर राईट आन्सर आहे जपान. लक्षात घ्या, जपानने जगातील पहिले हायस्पीड 6G प्रोटोटाईप डिव्हाइस लॉन्च केले, ज्याचा डेटा ट्रान्समिशन दर 100 गिगाबिट्स प्रति सेकंद आहे, जो 5G तंत्रज्ञानापेक्षा 20 पट वेगवान आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, कोणत्या बँकेने भारतातील पहिले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड लॉन्च केले? तर राईट आन्सर आहे HDFC बँक. लक्षात घ्या, HDFC बँकेने भारतातील पहिले आभासी म्हणजेच व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड पिक्सेल लॉन्च केले. HDFCची स्थापना ऑगस्ट 1994 झाली आहे आणि मुख्यालय आहे मुंबई. आता बँक आला आहे तर RBIचं देखील लक्षात ठेवा. RBIचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते देखील मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, भारत आणि कोणत्या देशांदरम्यान तर्कश हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो? तर राईट आन्सर आहे भारत आणि अमेरिका दरम्यान हा तर्कश हा युद्धाभ्यास केला जातो. लक्षात घ्या, 22 एप्रिल ते 15 मे 2024 या कालावधीत कोलकाता पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय सुरक्षा दल NSG आणि युनायटेड स्टेट्स US स्पेशल ऑपरेशन फोर्स यांच्यात आयोजित ही या युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, भारतीय स्टार फुटबॉलपटू सुनील छत्री यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी कोणत्या देशाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला होता? तर राईट आन्सर आहे पाकिस्तान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, नॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक कोणी पटकावले? तर ते पटकावलं आहे नीरज चोप्रा यांनी. भुवनेश्वर येथे आयोजित स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी 82.27 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. ही 27वी आवृत्ती होती. कर्नाटकच्या DP मनुने रौप्य पदक पटकावले तर महाराष्ट्राचा उत्तम बाळासाहेब पाटील यांनी कांस्य पदक पटकावले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 कोणत्या शैक्षणिक संस्थेने अव्वल स्थान पटकावले? तर 1 नंबरला आहे हार्वर्ड विद्यापीठ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, सुपर बेट रॅबिट आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा 2024 विजेतेपद कोणी पटकावले? तर ते पटकावलं आहे मॅग्नस कार्लसन यांनी. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताच्या महिला टेबल टेनिस संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर ते करणार आहे मनिका बत्रा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर ते करणार आहे शरद कमल. नेक्स्ट, साखर उत्पादनात देशात कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे? तर तो पटकावला आहे महाराष्ट्राने. तर यानंतर आता कालचे जे व्हिडिओतील प्रश्न होते त्यांचे रिव्हिजन करूयात. पहिला प्रश्न होता, कोणती बँक इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजचे ट्रेडिंग आणि क्लिअरिंग सदस्य बनणारी पहिली बँक बनली आहे? तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट, कोणती अंतराळ संस्था चंद्रावर पहिली रेल्वे स्टेशन प्रणाली तयार करण्याची योजना आखत आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक A, NASA. नेक्स्ट, मिनरल विदेश इंडिया लिमिटेड यावर्षी डॅडॅशमध्ये लिथियम ब्लॉक घेण्याची शक्यता आहे? तर राईट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स करार समितीची 4थी बैठक कोठे झाली आहे? तर ती झाली आहे मलेशिया या ठिकाणी. नेक्स्ट,
पॅरिस ऑलिम्पिक 2024 कोटा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण आहे? तर तो आहे अमन सेहरावत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या एम्सने बोल्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, एम्स नवी दिल्ली. नेक्स्ट, सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट, DRDO आणि खालीलपैकी कोणते IIT AI पॉवर्ड निगराणी आणि इतर प्रकल्पांसाठी सहकार्य करतील? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, IIT भुवनेश्वर आणि DRDO. नेक्स्ट, जागतिक दूरसंचार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, 17 मे. नेक्स्ट, भारतीय वायुसेनेने एअरड्रॉप स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल भीष्म क्यूबची चाचणी कोठे केली आहे? तर ती केली आहे आग्रा या ठिकाणी. नेक्स्ट, सिटिझन अमेंडमेंट ॲक्टच्या कायद्यानुसार किती जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 14 जण. नेक्स्ट, दरवर्षी 16 मे हा दिन कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आन्सर आहे सिक्कीम. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या डेंग्यूवरील डेंगा ही लस डेंग्यू प्रभावित देशातील किती वयोगटातील रुग्णांना देण्याची शिफारस करण्यात आली? आन्सर आहे 6 ते 16 वयोगटातील. नेक्स्ट, नोबेल पारितोषिक विजेत्या अलिस मुनरो यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले? आन्सर आहे 2013. नेक्स्ट, लॉरेन्स वोंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली? तर आन्सर आहे सिंगापूर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16, देशातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणत्या यंत्रणेची स्थापना केली आहे? तर आन्सर आहे I4C. तर या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघितले आहेत. जर आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93-56-60-34 व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.